भाजपनी देश विकला पण आता अयोध्या विकता येणार नाही या शब्दामध्ये खरं तर भाजपच्या हिंदुत्वा संदर्भात प्रश्नचिन्ह शिवसेनेने उपस्थित केलेलं आहे. आपल्या सोबत या ठिकाणी चंद्रकांत पाटील आहेत. सर, काय सांगाल, कारण आज शिवसेनेनं एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय की अयोध्यामध्ये जे जमीन घोटाळे झालेले आहेत त्या प्रकरणामध्ये चोर बाजारी झाली आहे, भाजपनी चोर बाजारी केली, असा थेट आरोप शिवसेनेनं केलाय. आरोप केला असेल तर त्याची चौकशी होईल. पण सर, भाजप संदर्भात मोठी टीका जी आहे ती अयोध्या प्रकरणामध्ये केलेली बघायला मिळते आहे. भाजपनी देश विकला असं देखील म्हटलंय. असं आहे की पायाखालची वाळू घसरली की माणूस काही बोलायला लागतं आणि आमचं केंद्रीय नेतृत्व समर्थ आहे त्याला उत्तर द्यायला. पण सर, एकीकडे चौकशींचा फेरा हा फक्त राज्यातल्या नेत्यांपुरताच आहे का असा देखील सवाल विचारलाय. कारण ज्या प्रकरणामध्ये, खरं तर अयोध्यामध्ये ज्या पद्धतीनं जमीन खरेदी प्रकरण पुढे आलेलं बघायला मिळतं, याच्यामध्ये ईडीची चौकशी का लागली जात नाही असाही सवाल केलाय. मागणी करा, मागणी करा. जमिनी ज्या आहेत त्या भाजपच्याच लोकांना विकल्या गेलेल्या आहेत. भाजपचेच अनेक नोकरशहा महापौर आमदार यांनीच या जमिनी खरेदी केलेल्या आहेत आणि मोठा घोटाळा झाला असं सांगितलं. मला असं म्हटलं की आरोप केल्यानंतर त्याची चौकशी होते. आरोप करणं हे विरोधकांचं काम असतं. चौकशी होईल, त्याच्यातून निष्कर्ष. चौकशी होत नाही असंच म्हटलंय त्यांनी. चौकशी होत नाही, ईडी सीबीआय तिकडे का जात? चोर वजन ठेवून काय होतं का? सर्वसामान्य हिंदूंना भारतीय जनता पार्टी हा आपल्या हिताचं रक्षण करणारी पार्टी वाटते. तसे निकालामध्ये रिफ्लेक्शन येतं. 19 साली 22 कोटी मतं मोदींना काय अशीच नाही पडली ना. सर, या प्रकरणामध्ये शिवसेना ही देश विकू देणार नाही, अयोध्या विकू देणार नाही आणि हिंदुत्वाचा झेंडा घेऊन शिवसेना उभी असं म्हणतात. फर्स्ट क्लास काँग्रेसशी फारकत घेतलेली दिसते. चला, जी आहे ती शिवसेनेनं काँग्रेसशी फारकत घेतली आहे का असा सवाल जो आहे तो या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केलेला बघायला मिळतोय. शिवाय जर शिवसेनेला या सगळ्या संदर्भात प्रश्न उपस्थित असेल तर त्यांनी चौकशी करायला सांगावी असं देखील आव्हान जे आहे ते शिवसेनेला या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांनी दिलेलं बघायला मिळतंय. कॅमेरा पर्सन राकेश रेळकर, वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.